ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोचित घनकचरा प्रश्न ऐरणीवर, घनकचरा प्रकल्प उभा करण्याची ग्रामस्थांमधून मागणी। कोरोची गावात घनकचरा प्रश्न ऐरणीवर आला असून सर्व वार्डात कचरा दिसून येतोय। यामुळे गावात डुकरे, मुकाट फिरणारी कुत्री यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याविषयी ग्रामसभेत विषय मांडला असता मोठा गोंधळ निर्माण झाला। कोरोची ग्रामपंचायत 26 जानेवारी ग्रामसभा जिल्हा परिषद कन्या विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती। याच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉक्टर संतोष पोरे हे होते। प्रथम विषय पत्रिकेवरील 18 विषय मांडल्यानंतर घनकचरा प्रकल्प उभारणे विषयी चर्चा करणे यावर ग्रामस्थांनी गावातील घनकचरा प्रश्न मार्गी लावा असा हट्ट धरला। यावर सरपंच डॉक्टर संतोष पोरे यांनी घनकचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावामध्ये घनकचरा प्रकल्प उभारणे गरजेचे आहे, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। आपल्या गावामधील सिद्धार्थ नगर गट नंबर 10-35 आणि चावरे मळा येथील ओपन पेस जागेवरती घनकचरा प्रकल्प उभा करावा असा ठराव द्या असे म्हटल्यानंतर ग्रामस्थांनी याला चांगलाच विरोध केला व आमच्या प्रभागात सदरचा प्रकल्प होऊ नये, इतरत्र हा प्रकल्प उभा करावा व गावचा घनकचरा प्रश्न मार्गी लावावा असा गोंधळ घातला। घनकचरा गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला असून यामुळे गावात डुकरे, मोकाट कुत्री खुलेआम वावरताना दिसून येत आहेत आणि ग्रामस्थांच्या अंगावर जात आहेत। याकडे ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक लक्ष घालून गट नंबर 10-35 आणि चावरे मळा या दोन ठिकाणीही जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठवून ज्या ठिकाणी शासन प्रकल्प काढण्यासाठी परवानगी देईल त्या ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभा करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे। सदर ग्रामसभेवेळी ग्रामविकास अधिकारी राजू जाधव, उपसरपंच आनंद लोहार, माजी सरपंच डी बी पिष्टे, संजय खारकांडे, रमेश पाटील, पुरंदर पाटील, प्रेम आवळे, अमित कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी अमित काकडे, कोरोची।